पितृपक्षाचा शेवटचा दिवस या अमावस्येने होतो, यामुळे याला सर्वपितृ अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी पितरांना पुन्हा जीव घातले जाते. पितृ पंधरवड्याच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात. पितरांच्या मृत्यूतिथीनुसार हे श्राद्ध कर्म करण्यात येते. मात्र जर एखाद्या पितरांची मृत्यूतिथी माहीत नसेल तर काळजीचे कारण नाही, कारण सर्वपितृ अमावस्येला पितरांचे श्राद्ध तुम्ही करू शकतात. सर्वपितृ अमावस्या हा हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी एक ऑक्टोबरला अमावस्या तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि हा प्रारंभ रात्री 9:40 होणार आहे. त्याच्यानंतर उद्या जी अमावस्या तिथीची समाप्ती आहे तर ती रात्री 12:19 होणार आहे आणि त्यानंतर गुरुवारपासनं नवरात्राला सुरुवात होणार आहे. तर अशा पद्धतीने हा सर्वपितृ अमावस्याची तिथी असणार आहे. तर आपल्याकडे उद्या तिथीनुसार प्रत्येक दिवस आपण मानत असतो, त्यामुळे उद्या आपल्याला सर्वपितृ अमावस्या साजरी करायची आहे. अमावस्येच्या श्राद्धात जेवणात तांदळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे महत्वाचे असतात. भोजन देण्याची आणि श्राद्ध करण्याची वेळ दुपारची असावी. ब्राह्मणाला भोजन देण्यापूर्वी पिंडदान करावे. ब्राह्मणाला श्रद्धेने अन्नदान करा, त्यांना दक्षिणा द्या. नंतर घरातील सर्व सदस्यांनी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण करताना पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले, सुगंधित पाणी अर्पण करा. पिंडदान करताना भाताच्या पिंडींना अंगठ्याने पाणी देऊन 3 पिंडदान करावे. यासोबतच या दिवशी गरिबांना कपडे दान करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी दान करू शकता. आपल्या शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवता आणि पितरांचा वास असतो. यासाठी पिंपळाच्या झाडाची सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावण्याचे विशेष महत्त्व या दिवशी सांगितले जाते. त्यामुळे उद्या पिंपळाच्या झाडाची आवर्जून आपल्याला पूजाही करायचीच आहे. त्यानंतर जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी 1 देवघरात ठेवा आणि रात्री 7 तुमच्यावरून उतरवून टाका. त्या लिंबाचे 4 करून 4 फेकून द्या. यामुळे आपल्या करिअरमध्ये शुभ लाभ आपल्याला बघायला मिळत असतात. आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि यासाठी जी आपण वात वापरणार आहोत तर त्यामध्ये लाल रंगाच्या धाग्यापासून तयार केलेली वात ही आपल्याला वापरायची असते. दिव्यात केसर आणि काळे तीळ आवर्जून घाला. यामुळे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते. तर ह्या छोटे छोटे उपाय आणि ह्या छोट्या छोट्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पितृस्तोत्र जे आहे तर त्याचं पठण हे आवर्जून करावं. आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं. तुम्हाला त्यांची नावं येत असेल तर त्यांची नावंही तुम्ही घेऊ शकता. तुमची जर तिथी या दिवशी असेल तर आवर्जून तुम्हाला तुमच्या तिथीला जे काही तुम्ही जेवण बनवता तर ते तुम्हाला तुमच्या पितरांसाठी बनवायचं आहे. त्यानंतर आता बघा, उद्या प्रत्येकाने दही भाताचा हा उपाय करायचाच आहे. तुम्ही तुमच्या पितरांना दुसरं काहीही खाऊ घातलं नसेल तरीही चालेल. हा दही भात जो आहे तर तो आपल्याला आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा, शत्रुदोष, वास्तुदोष, घरातील पितृदोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल. दही भात हा पितरांचा नैवेद्य असतो. तर आता हा दही भात कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर ते बघा. आता तुम्हाला 2-3 उपाय मी सांगणार आहे या दही भाताचे. तुम्हाला जमेल ते उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे उपाय करा. जर 3 जमले तर 3 करा, 1 जमला तर 1 करा. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे उपाय करू शकता. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, आता जो भात आपण घेणार आहोत तर तो शिळा वगैरे असा नको. तुम्हाला हा भात नवीन शिजवायचा आहे. यामध्ये मीठ टाकायचं नाही, अगदी थोडासा शिजवायचा, खूप जास्तही शिजवायची गरज नाही. आता सर्वात पहिला उपाय आहे तर तो म्हणजे आपल्या पितरांसाठी आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता हा नैवेद्य कसा दाखवायचा, तर एका प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भात घ्यायचा आहे, त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, थोडंसं दही टाकायचं आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, त्या दिव्यामध्ये सुद्धा काळे तीळ टाकायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घराचा मध्यभाग बघायचा, कुठे आहे तुमच्या घराचा मध्यभाग.
आणि तिथे तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं, जो दिवा आपण ठेवलेला आहे तर त्याच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे किंवा प्लेट वगैरे ठेवा आणि त्यावरती तो दिवा ठेवा. दही भाताची जी प्लेट आहे तर त्याच्याखाली अगोदर पाण्याने भरीव मंडल काढायचं, त्यावरती ती प्लेट ठेवायची आणि थोडंसं पाणी घेऊन त्या प्लेटभोवती तीन वेळेस तुम्हाला ते पाणी अंगठ्याच्या साईडने तुम्हाला तीन वेळेस ते पाणी सोडायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा जो नैवेद्य आहे, पितरांना प्रार्थना करायची आहे की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही दोष अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्या, तुमची कृपा सदैव या घरावरती राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही प्लेट उचलायची आणि दिवा जर शक्य असेल उचलणं तर तोही उचलू शकता आणि तुम्हाला ही प्लेट जी आहे तर यातला जो दही भात आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर येऊन कावळ्याला खायला ठेवायचा आहे. कोणत्याही पशुपक्षीनी तो खाल्ला तरीही चालेल, किंवा मग पिंपळाचं झाड तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही हा दही भात जो आहे तर तो ठेवा आणि जो दिवा आपण घेतलेला आहे तर तोही तुम्हाला तिथे ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली. कावळा पशुपक्ष्यांना खायला ठेवला तरीही चालेल किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता. हा एक पहिला उपाय आपल्याला आपल्या घरातील पितरांसाठी त्यांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो म्हणजे आपल्या घरातील जे काही दोष नकारात्मकता आहे तर ती दूर व्हावी, ती संपून जावी यासाठी हा दही भाताचा उपाय आपल्याला करायचा आहे. आता हे सर्व जे उपाय आहे तर ते तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता, काहीच अडचण नाही आहे. काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला थोडासा दही भात तयार करायचा आहे, त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरनं तुम्हाला हा दही भात 7 वेळेस ओवाळायचा आहे आणि तो तुम्हाला पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे. कुठेही ठेवा, काहीच हरकत नाही आहे. तो पक्ष्यांनी खाला नाही तर नंतर तो तुम्ही निर्माल्यात टाकू शकता, तुमच्या गॅलरीत, तुमच्या बाल्कनीत, घराच्या समोर पत्र्यावरती किंवा एखाद्या झाडाखाली तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा दही भात तिथे ठेवायचा आहे. आणि घरावरनं हा दही भात उतरवत असताना एक मनामध्ये भाव ठेवायचा की माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा नकारात्मकता आहे तर ती संपलेली आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे आपल्या मुलांसाठी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. तर काय करायचं आहे, दही भात घ्यायचा आणि प्रत्येक व्यक्तीवरनं हा दही भात तुम्हाला उतरवायचा आहे आणि तोही तुम्हाला तो पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 3 उपाय आहेत. ह्या उपायांपैकी कोणतेही 3 उपाय करा, तिन्ही जमले तर तिन्ही करा, यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.